अहमदनगरच्या संगमनेरचा मुलगा आहे झारखंड राज्यातली मुलगी आहे या दोघांच्यामध्ये प्रकरण आहे पण या प्रेमामध्ये एका एक व्यक्तीचा खून होतो ज्याचा या दोघांशी काहीही संबंध नव्हता ज्या व्यक्तीला हे प्रेम प्रकरण माहीतसुद्धा नव्हतं पण या प्रेमप्रकरणासाठी या व्यक्तीची हत्या झाली होती एक अत्यंत विचित्र धक्कादायक आणि डोकं भंजाळून टाकणारी घटना आज आपण बघणार आहोत अहमदनगर जिल्हा आहे त्या ठिकाणचा संगमनेर तालुका आहे त्या ठिकाणचं झुळे नावाचं एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये एक सत्याहत्तर वर्षाचे वृद्ध राहतात त्यांचं नाव आहे साहेबराव भीमाजी उनवणे त्यांच्याबरोबर ते त्यांचा परिवारसुद्धा राहतो आहे आता साहेबराव जे आहेत ते मेहनती आहेत कष्टाळू आहेत या वयातसुद्धा ते काम करत आहेत आणि गावात सगळ्यांच्या परिचयाचे आहेत यांचं चौकाच्या जवळ घर आहे एक वारकरी माणूस आहे कुणाच्या अध्यात्म नाही मध्यात नाही अशा पद्धतीनं ते जीवन आहेत सगळं काही सुरळीत सुरू होतं पण एक दिवस अचानकपणे एक भयंकर घटना घडलेली होती तारीख आहे पाच ऑगस्ट एक दोन हजार चोवीस वार होता सोमवार आता या दिवशी साहेबराव जे आहेत ते त्यांच्या पडवीमध्ये झोपले होते आणि सकाळी उजाडलं तरीही ते झोपेतनं उठलेले नव्हते घरातले लोक त्यांना उठवायला गेली आणि त्यांचा खून झाला आहे असं समोर आलं होतं ते रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेले होते साहेबराव मृत अवस्थेमध्ये होते तात्काळ संगमनेर पोलिसांना कळवण्यात आले पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता साहेबरावांवरती धारदार शास्त्रानं कुणीतरी वार केले होते आणि त्यांची हत्या केलेली होती त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली तपास केला त्यानंतर दरवाज्यावरती पेनाने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना आढळली त्या चिठ्ठी ती चिठ्ठी जी होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली त्याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती या चिठ्ठीमध्ये झारखंडच्या काही लोकांनी खंडणी घेऊन ही हत्या केल्याचं म्हणजे त्या त्या अनुषंगाने ती चिठ्ठी लिहिलेली होती असं समोर येत होतं आता पोलिसांनी सगळ्यात अगोदर साहेबराव उनवणे यांचे नातेवाईक त्यांचे कुटुंबीय त्यानंतर जवळची लोकं यांच्याकडून माहिती घेतली त्यांची चौकशी वगैरे विचारपूस केलेली आहे मात्र झारखंडमध्ये यांचं कुणीही नातेवाईक नव्हतं किंवा ओळखीचं नव्हतं मग झारखंडमधून कुणीतरी हत्या करायला का लावेल आणि या ज्येष्ठ नागरिकाची हत्या का करेल हे मोठे प्रश्न होते त्यानंतर संगमनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू झाला आता चिठ्ठीमध्ये ज्यांची नावं लिहिलेली होती त्या संशयितांचा शोध सुरू झालेला होता पोलिसांची तीन पथकं तयार झाली होती एक पथक स्थानिक तपासात गुंतलेलं होतं दुसरं पथक हे गावामध्ये आणि गावाला जोडणारा रस्ता आहे त्या ठिकाणचा महामार्ग आहे सी सी टी व्ही फुटेज आहेत या सगळ्या गोष्टी किंवा घटनास्थळावरती कोणकोण आलं होतं त्या त्या ठिकाणचं लोकेशन कोणाचं दाखवतं या सगळ्याचा शोध चाललेला होता तांत्रिक बाजू तपासत होते आणि तिसरं पथक जे आहे ते झारखंडला पोहोचलेलं होतं चिठ्ठीमध्ये ज्या दोन व्यक्तींची नावं होती त्यांचा शोध सुरू झालेला होता इकडं घटनास्थळ घटनास्थळी किंवा त्या परिसरामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज होते ते तपासणं सुरू होतं त्याचबरोबर ती रेकॉर्डवरील जे गुन्हेगार होते त्यांचीसुद्धा तपासणी चालू होती आता घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केल्याप्रमाणे झारखंडमधील व्यक्तींचा तपास सुरू झालेला होता आणि वेगवेगळ्या बाजूंनी पोलिसांचा तपास चाललेला होता सगळ्या बाजू तपासून दोन संशयित व्यक्तींचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला त्यानंतर पोलिसांनी त्या दोन जणांची चौकशी सुरू केली चौकशी मातमध्ये मात्र त्या दोन व्यक्तींचा आणि मयत व्यक्तीचा कोणताही संबंध नाही असं सम म्हणजे समोर आलं होतं आता त्यांच्या घरामध्ये म्हणजे आईवडील आणि एक मुलगी होती म्हणजे ज्यांना पोलिसांनी पकडलं होतं त्या व्यक्तींचा आणि यांचा म्हणजे मयत व्यक्तीचा काही संबंध नव्हता पण ज्यांना पकडलं त्यांच्या घरामध्ये आईवडील होते एक मुलगी होते मात्र आरोपीनं या दोघांची नावं चिठ्ठीमध्ये लिहिलेली होती मारेकऱ्यानं लिहिलेली होती आता असं का झालं असेल की त्यानं तिथं नावं लिहिलेली होती आता पुरावा म्हणून पोलिसांकडे ही चिठ्ठी होती आता खुनाचं म्हणजे खुनाचे उकल करणं वगैरे हे सगळं आव्हान पोलिसांच्या समोर होतं हे घातपाताचं प्रकरण अत्यंत गंभीर होतं आणि प्रकरण उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं हे सगळं पोलिसांचे प्रयत्न चाललेले होते तीनही पथकं वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होते हाती मात्र काही लागत नव्हतं याच काळामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली चिठ्ठीमधील नावाच्या व्यक्तीकडून अशी माहिती मिळाली की ज्या झुळे गावात वृद्धांची हत्या झाली आहे त्या गावातील राहणारा तेवीस वर्षीय तरुण त्या तरुणाचं यांच्या मुलीबरोबरती प्रेमसंबंध होते किंवा तो मुलगा यांच्या मुलीच्या प्रेमात पडला होता त्यानंतर मात्र पोलिसांना झुळे गावातील तरुणावरती संशय आला पोलिसांनी त्या तरुणाबद्दलची अधिक माहिती घेतली आणि चिठ्ठीत लिहिलेलं अक्षर आणि त्या तरुणाचा अक्षर यांचाही मिलाप करायला सुरुवात झाली आता झुळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सी सी टी व्हीचा पण अभ्यास केला होता तांत्रिक बाजूनंतर तपासल्या आणि अखेर त्याच गावातील तेवीस वर्षाच्या तरुणावरती संशय जो होता तो अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं म्हणजे त्याचं नाव होतं भूषण कांताराम वाळे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याला गावातून ताब्यात घेतलं होतं त्याची विचारपूस सुरू झाली होती पण या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं तो सांगत होता पोलिसांनी ज्यावेळेस या भूषणची पार्श्वभूमी काढली त्यावेळेस ती गुन्हेगारी प वृत्ती समोर आली काही त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल करण्यात आले होते काही चोरीचा वगैरे गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता त्यामुळे पोलिसांचा संशय अजून बळावला आणि त्यानंतर पोलिसांनी झारखंडच्या मुलीवरती झारखंड या ठिकाणच्या मुलीवरती असणाऱ्या प्रेमसंबंधाबद्दलची तीसुद्धा माहिती त्याला सांगितली की अशी माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर मात्र तो अडखळला पोलिसांनी याची कसून त चौकशी केली आणि याच प्रकरणातनं ही हत्या झाल्याचं समोर आलेलं होतं झुळे गाव आहे त्या ठिकाणी राणा भूषण आहे आणि तो आपल्या कुटुंबासमवेत राहतो आहे त्याला मोबाईलचं प्रचंड नाद आहे सोशल मीडिया वापरतो आहे इंस्टाग्रामवरती सक्रिय आहे आणि इथंच काही महिन्यापूर्वी त्याची ओळख झारखंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीबरोबर ती झाली होती तिच्याबरोबर ओळख झाली दोघांचं चॅटिंग सुरू झालं एकमेकांशी ऑनलाईन बोलायला लागले होते हळूहळू दोघं एकमेकांच्यात गुंतत गेले ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं ऑनलाईन प्रेम सुरू झालं आता दोघं कधीही एकमेकांना भेटले नाहीत पण त्यांचं ऑनलाईन अफेअर सुरू झालेलं होतं आता या सगळ्यांमध्ये हळूहळू ती प्रेयसी जी आहे ती प्रियकराकडे भूषणकडे पैशाची मागणी करायची काहीतरी अडचण आली की तिनं सांगितलं मला हे पैसे पाहिजेत त्यानंतर आता तो तिला पैसे पुरवायचा अशा पद्धतीनं काही महिने काही काळ गेलेला आहे त्यानंतर मग त्या हा जो तरुण आहे प्रियकर आहे त्या प्रियकरानं सांगी म्हणजे ती यानं आपला सगळा पत्ता दिला होता ते त्यांची सगळी माहिती यानं घेतलेली होती आणि या दोघांनी प्रियकर आणि प्रियसींनी लग्न करण्याच्या शब्दा वगैरे घेतलेल्या होत्या आणि प्रियकर जो आहे तो इकडं स्वप्न रंगत होता की आपण लग्न करायचं असं करायचं तसं करायचं वगैरे वगैरे अशी त्याची ती लग्नाची स्वप्न रंगवली जात होती आणि त्यानं आपली प्रियसी आणि तिचं कुटुंबीय जे आहे ते आपल्या गावातच स्थायिक करायचं वगैरे हे सगळे प्लॅन केले होते आणि त्यानंतर त्याला अशी माहिती कळाली की त्या त्याची जी, जी प्रियसी आहे त्या प्रियसीकडून म्हणजे प्रियसीच्या आईवडिलांकडून या लग्नाला विरोध आहे या प्रेम प्रकरणाला विरोध आहे आता भूषण जो आहे तो तिला वारंवार गावी येण्यासाठी सांगत होता मात्र आईवडील काही परवानगी देत नव्हते आणि ती प्रियसी आणि आईवडीलसुद्धा लग्नाला तयार होत नव्हते आता याच्यामुळे हा प्रियकर जो आहे तो प्रचंड चिडलेला होता आणि त्याने अखेर त्या प्रियसीच्या आईवडिलांना धडा शिकवण्याचा कट रचला होता आणि आपण एखादा गुन्हा करायचा आणि आपल्या प्रियसीच्या आई बापाला त्याच्यामध्ये अडकवायचं असं त्यानं ठरवलं आणि त्या गावामध्ये किंवा आसपास त्यानं शोध सुरू केला होता आणि त्याच गावामध्ये राहणारे सत्याहत्तर वर्षीय साहेबराव उनवणे यांच्याबद्दलची माहिती त्याला समजली आणि मग त्यानं साहेबराव यांचीच हत्याकरण करून प्रियसीच्या आईवडिलांना फसवण्याचा कट रचला होता साहेबरावांची त्यानं सगळी माहिती काढली आणि काही दिवस त्यांच्यावर पाळत ठेवली लक्ष ठेवलं आणि देणं ना घेणं पण त्या त्यांचं या प्रकरणाशी काही संबंध नसताना चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला गुरुवारी मध्यरात्री हा साहेबराव पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते त्या शेडमध्ये हा शिरला झोपेमध्ये त्यांच्यावरती जीवघेणं हल्ला केला आणि डोक्यामध्ये कुदळीने वार केले अशी माहिती समोर येते आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झालेला होता ते रक्ताच्या थरवड्यात पडले होते आणि त्यानंतर त्यानं प्रियसीच्या आईवडिलांचा म्हणजे त्यांना धडा शिकवायचा होता त्यासाठी त्यानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या आईवडिलांचं नाव लिहिलं आणि यांनी हत्येची सुपारी झारखंडमधून दिली किंवा घेतली अशा पद्धतीनं त्यानं ती चिठ्ठी लावली जेणेकरून दरवाजाला टांगली जेणेकरून ते आईवडील ह्याच्यामध्ये अडकले जातील आणि नंतर भूषण तिथून फरार झाला होता आता दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सहा वाजाच्या सुमारास साहेबराव यांचे नातेवाईक जे आहेत ते आले आणि ही हत्येची बाब जी आहे ती समोर आली त्यानंतर पोलिसांनी मैताच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक सगळे तपासले होते घटनास्थळीकडे जाणारे सगळे सी सी टी व्ही तपासले होते आणि त्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले होते अट्छे चिठ्ठी त्याचाही तपास चाललेला होता आणि अखेर शेवटी मग तेवीस वर्षाचा भूषण कांताराम वाळे याला ताब्यात घेतलं आणि अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती आता या घटनेबद्दल म्हणजे अजून तपास चालला आहे काही वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद